हरिओम, मी प्रतीक्षा विरा संतोष भोसले, वडूज उपासना केंद्र. मला बापूंच्या सेवेत 2011 साली आले, तेव्हापासून खूप सारे अनुभव आले, त्यापैकी एक सांगते. मी माझं लग्न झालं 2006, त्यानंतर मी 2019 साली म्हणजे जवळजवळ 15 वर्षानंतर मी लॉ करण्याचा डिसिजन घेतला. माझे मिस्टर ॲडव्होकेट आहेत, त्यामुळं मुलंही मोठी झाली होती, म्हटलं आता करूया, म्हणजे काहीतरी करिअर करायला वाव आहे, आता मुलं त्यांचं ते करतायत. सीईटी दिली, सीईटी मध्ये पण छान मार्क्स मिळाले. एवढ्या वर्षानंतर ह्या क्षेत्रात येणं म्हणजे एक माझ्यासाठी खूप मोठं हे होतं की मला खूप अभ्यास करावा लागणार होता, खूप काही करावं लागणार होतं. तरीही बापू कृपेने म्हटलं बापू आहेत, आपल्याकडून सगळं करून घेतील. 2000 सीईटी दिली, सीईटी मध्ये छान मार्क्स मिळाले, मला फलटणला ऍडमिशन मिळालं. पण असं झालं की अशा ठिकाणी ऍडमिशन मिळालं की मी जिथे कधीच गेले नव्हते. पहिल्यांदाच मी फलटण बघत होते सीईटी दिल्यावर, जेव्हा ऍडमिशनला गेले होते. मग जर वेळी मिस्टरांना किंवा कुणाला येणं बरोबर शक्य नव्हतं, मग माझे सासरे माझ्या बरोबर असायचे. जर वेळी मी माझ्या सासऱ्यांना, आता त्यांचं वय 75 आहे, ते माझ्या बरोबर दररोज म्हणजे जेव्हा जेव्हा काम असेल तेव्हा माझ्या बरोबर येत होते. पण असं वाटायचं की मी एवढ्या लांब दररोज सासऱ्यांना घेऊन जायचं कसं, सकाळी 7 जायचं, कधी कधी यायला 5 वाजत होते. अगदी ऍडमिशनच्या काळात मी संध्याकाळी 6:30 सुद्धा वडूजमध्ये आली. म्हणजे एवढं सगळं असताना त्यांचीही धावाधाव होत होती. कधी कधी आम्हाला जेवायलाही मिळत नव्हतं, टिफिन घेऊन जायचो, टिफिन तसंच माघारी यायचा. आणि नंतर ऍडमिशनच्या काळातच ऍडमिशन झालं वगैरे सगळं झाल्यावर असंच सासऱ्याने मी एसटीनं फलटण मधून येत होतो. फलटण कॉलेजमध्ये जेव्हा मी आतमध्ये असायचे, सासरे माझे बाहेर बसलेले असायचे. सगळ्या वर्गातल्या मुलांना, मुलं वगैरे म्हणायचे, मॅडम तुमच्या सासऱ्यांना कशाला घेऊन येता. पण आमच्या घरातल्यांना मी एवढ्या वर्षातून पहिल्यांदाच बाहेर जात असल्यामुळं ते मला एकट्याला फलटणला म्हणायचे, नाही एकट्याने नाही जायचं, तो आपली भाऊना बरोबर घेऊन जात जा. भाऊ त्यावेळी माझ्या बरोबर असायचे. आणि मग एक मुलगा इकडचाच आहे, वडूच्या इकडचा, तो म्हटला की मॅडम कुमठ्यावरून एक मुलगी येते, तिचं मी तुम्हाला तिचं नाव सांगतो. मग तुम्हाला जे सासऱ्यानं तुम्ही बरोबर घेऊन येत आहे, तुम्हाला जर ती तिच्या बरोबर आला तर खूप बरं होईल. मग मी बापूंना प्रार्थना केली की बापू खरंच मला आणि तिची आणि माझी भेट घडवून द्या, म्हणजे मला बरं पडेल, मला सगळं गायडन्स मिळेल, मला रोज जाणं काही शक्य नाहीये, तिच्यामुळे मला खूप सारी मदत होईल. आणि अशा वेळी तिचा फोन नंबर वगैरे म्हटलं, त्याला त्या मुलाला म्हटलं की तिचा फोन नंबर जेव्हा मिळेल तेव्हा मला दे, मला कळव, म्हणजे मी तिला भेट घेईन. आणि आम्ही फलटणमध्ये तसं झाल्यावर फलटणमध्ये एसटीत बसलो. एसटीत बसल्यावर कुठेही जागा नव्हती, एक मुलगी एका सीटवर बसली होती, तिच्याच बाजूला मी जाऊन बसले. आणि तिचा व्हाईट ड्रेस होता, पण काही आयडिया नव्हती, तिने तोंडाला स्कार्फ सगळा गुंडाळा होता, फक्त डोळे ओपन होते, नक्की कोण आहे कुठली आहे काहीच माहित नव्हतं. आणि जेव्हा तिनं पास काढला, कंडक्टर आला, मी तिकीट वडूज मागितली, तिनेही पास काढला, कंडक्टरने विचारलं काय, तर ती म्हटली वडूज. वडूज म्हटल्यावर व्हाईट ड्रेस, मी तिला विचारलं की म्हणजे तू काही लॉला आहेस का, तर ती म्हटली हो मी लॉला आहे. म्हटलं कुठं, फलटण कॉलेजला. बापूंना मी अंबदने म्हटलं आणि ओळख निघाली, ती कुमठ्याचीच मुलगी होती, माझ्याच कॉलेजमध्ये माझ्याच बरोबर, मग ओळखीची निघाली. म्हटलं बरं झालं, म्हणजे बापूंनी मला तिची आणि माझी भेट एका सीटवर बसवून घडवून दिली. म्हणजे मला रोज जे माझ्या सासऱ्यांना घेऊन जायचं होतं ते तिच्या बरोबर ती भेट भेटल्यामुळं मला कॉलेजला जातानाही तिची सोबत होणार होती. आणि आज तर आज म्हणजे 2-3 वर्ष झालं माझं लॉ कम्प्लीट होते, अगदी ती माझ्या बरोबर असते, सगळ्या गोष्टींनी मला मदत करते. म्हणजे बापूंनी कुठून तरी मला म्हणजे आधीच माझं ऍडमिशन करण्याऐवजी फलटणला करून मला तिथं माझी सोय केली होती, हे मला तेव्हा कळालं की बापू आपल्या पाठीशी कसा असतो आणि बापू काय काय करू शकतो. श्रीराम अंबज्ञ नाथ संवित.